नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंटच्या या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक्चर नंबर 3 बघणार आहोत मराठी व्याकरणमधलं, जे आपण स्टार्ट केलं होतं वाक्यांचे प्रचार। तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत आहेत तर त्यांनी लेक्चर नंबर 1 आधी बघावं, त्यानंतर 2 आणि त्यानंतर लेक्चर नंबर 3 बघितलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल, ठीक आहे। तर स्टार्ट करूया। लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 2 मध्ये मी काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले होते, त्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे होते। तर काही विद्यार्थ्यांनी केलेली आहेत आणि ते सर्व आन्सर्स बरोबर आहेत, बघू शकता तुम्ही। वाक्याचे रूपांतर करायचं होतं तर हे करेक्ट आन्सर आहेत। आजचा पेपर अवघड नव्हता। गणेशचे चित्र चांगले नाही, आपली सूचना माझ्या स्मरणात नाही, माझ्या स्मरणात नाही असे नाही, आणि तू आता लहान नाही राहिलास, किंवा तू आता लहान राहिलेला नाहीस। तर अशा प्रकारचे हे जे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। मिथिलेश याने पण सगळे आन्सर जे आहेत ते करेक्ट दिलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर स्नेहल, ओके, रितिकाने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि तुम्ही तुमचे आन्सर सुद्धा या आन्सर्स जे कमेंट बॉक्समध्ये आन्सर्स आहेत त्याच्यावरनं मॅच करू शकता की तुमचे पण आन्सर्स करेक्ट आलेले आहेत का नाही, ठीक आहे। बघू शकता सर्व आन्सर जे आहेत ते करेक्ट दिलेले आहेत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहोत होमवर्कसाठी, तर त्याचे सुद्धा आन्सर्स तुम्ही अशाच प्रकारे कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत आणि एकाच मेसेजमध्ये सर्व आन्सर्स तुम्ही लिहू शकता, ते बेटर असेल। तर स्टार्ट करूया लेक्चर नंबर 3 ला। तर मला वाटतं त्याआधी एक थोडासा एक छोटा 30 सेकंदामध्ये आपण रिकॅप बघूया की लेक्चर नंबर 1 मध्ये आणि लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय शिकलो। तर फास्ट मध्ये बघूया आपण, सुरुवात केली होती आपण वाक्यांचे प्रकार बघत होतो, अर्थावरून जे प्रकार पडतात त्यापैकी विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, त्याच्यानंतर उद्गारार्थी वाक्य, होकारदर्शक वाक्य, नकारार्थी वाक्य पाहिलं आपण, त्याच्यानंतर नकारार्थी आणि होकारार्थी या दोन वाक्यांमधला फरक सुद्धा पाहिलेला आहे। त्याच्यानंतर जे सेकंड टाइप होतो म्हणजे वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे होणारे प्रकार, म्हणजेच केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, हे तीनही टाइप्स आपण पाहिलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहेत, ओके। आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा दिलेले होते, ओके। मिश्र वाक्य सुद्धा पाहिलं, त्याच्यामध्ये मिश्र वाक्यामध्ये पण होते स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक, म्हणजे हे जे उभ्या नवी अव्यय होते ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत। आणि मिश्र वाक्यामध्ये ही एक अजून एक लिस्ट पाहिली होती, ऍडिशनल लिस्ट आपण, जो तो, जाणे त्याने, ज्याला त्याला, जसा त्याचा, जसा तसा, जेव्हा तेव्हा, जितका तितका, जेथे तेथे आणि जरी तरी। मला वाटतं जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल हे व्हिडिओज, म्हणजे थर्ड लेक्चर फर्स्ट टाइम बघत असाल तर तुम्हाला कळायला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी लेक्चर नंबर 1 पासून सुरुवात करा। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं वाक्य रूपांतर, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये किंवा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर कसं करतात ते सुद्धा पाहिलं, एक्झाम्पल्स बरेच पाहिलेले आहेत आपण। त्यानंतर उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यांमध्ये रूपांतर पाहिलेलं आहे, ओके। फास्ट घेतोय, जास्त टाइम वेस्ट नाही करणार आहे मी। होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यांमध्ये पण पाहिलेलं आहे आपण। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे प्रश्नाची म्हणजे हे प्रश्न दिलेले होते होमवर्कसाठी, तर त्याचे आन्सर्स सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दिलेले आहेत, सो थँक्यू सो मच। आणि आजचे सुद्धा होमवर्कचे क्वेश्चन्सचे आन्सर्स अशाच प्रकारे देऊ शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये। तर येऊया आजच्या टॉपिककडे की आज आपण काय बघणार आहोत, ठीक आहे। आपण तर होकारार्थी, नकारार्थी, उद्गारवाचक, विधानार्थी या वाक्यांचे रूपांतर पाहिलेले आहेत, पण आपण केवल, संयुक्त आणि मिश्र या वाक्यांचे रूपांतर पाहिलेलं नाहीये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य यांचं एकमेकांमध्ये परस्पर रूपांतर कसं करता येणार, कसं करता येईल, ओके। तर सिम्पल गोष्टी आपण बघूया, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये। आणि मी अशा प्रकारे तुम्हाला शिकवेन जेणेकरून तुम्हाला कळेल आणि ते इझी सुद्धा वाटेल, ठीक आहे। तर बघा, एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च प्रत्यय वापरून केवल वाक्य आणि वापरून संयुक्त वाक्य व जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते, ठीक आहे। मला माहिती आहे तुम्हाला काही जास्त कळालेलं नसेल हे वाक्य वाचून, पण आता आपण प्रॉपरली वाचूया, म्हणजे एक्झाम्पल घेऊन वाचू। एकदा समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, ठीक आहे, हे पहिलं वाक्य दिले, काय वाक्य आहे वाचा, गुरुजी आहे गुरुदादाला, ठीक आहे, गुरुजी वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले, हे वाक्य तुम्हाला दिले आणि तुम्हाला असं म्हटले की या वाक्याचं केवल वाक्य तुम्ही बनवा, केवल वाक्यामध्ये रूपांतर करा। तर आता आता हे टीप जे आहे, नोट जे आहे ते वाचा।
एका पाठोपाठ दोन घटना घडल्या. आता दोन घटना घडत आहेत का वाक्यांमध्ये? गुरुजी वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले, म्हणजे दोन घटना घडल्यात ना. तर पहिलं क्रियादर्शक शब्द, पहिलं क्रियादर्शक शब्द काय? आले, बरोबर. म्हणजे हे आले क्रिया दाखवते ना ते. तर पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च वापरायचं, च प्रत्यय लावायचं आणि ते वापरून केवल वाक्य बनवायचं. बस एवढंच वाचायचं, जास्त पुढचं वाचू नका आत्ताच. तर आता मी, मला केवल वाक्य बनवायचं असेल तर मग गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले, आलेला येताच केलं आणि च लावलं, बरोबर. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले, तर हे झालं केवल वाक्य, म्हणजे हे पूर्ण कंटिन्युअस एकच वाक्य झालं, बरोबर. आता काय करायचंय आपण? संयुक्त वाक्य बनवायचं. संयुक्त वाक्य कसं बनवणार? आणि वापरणार, आणि आणि वापरून संयुक्त वाक्य बनवायचे. गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले, झालं का संयुक्त? दोन वाक्याला आपण जॉईन केले, कंबाईंड वाक्य म्हणू शकतो, संयुक्त वाक्य, ठीक आहे. आता मिश्र वाक्य बनवायचे. मिश्र वाक्य बनवताना काय वापरायचं? जेव्हा तेव्हा. आणि हे सर्व च आणि जेव्हा तेव्हा हे आपण या आधीच्या लेक्चर्स मध्ये कव्हर केलेलं आहे, ठीक आहे. तर जेव्हा तेव्हा वापरायचं आणि मिश्र वाक्य बनवायचं. तर जेव्हा गुरुजी वर्गात आले कॉमा तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले, तर हे काय झालं? मिश्र वाक्य झालं. सिंपल आहे, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. एका वाक्याचं केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तुम्हाला कसं बनवता येईल हे तुम्हाला कळालं. च वापरायचं आणि केवल वाक्य बनवायचं, आणि वापरायचं, संयुक्त वाक्य बनवायचं, जेव्हा तेव्हा वापरायचं, मिश्र वाक्य बनवायचं. ओके, आता नेक्स्ट बघूया. आता हे कशासाठी पाहिलं? जर दोन घटना एका पाठोपाठ घडत असतील तर. ओके, आता नेक्स्ट नोट काय आहे? एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान एक छोटी क्रिया घडल्यास मोठी क्रिया दर्शवणाऱ्या क्रियापदाला असताना प्रत्यय लावून केवल वाक्य आणि वापरून संयुक्त वाक्य, तर जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येतं. कळालं? सिंपल आहे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं. काय एक्झाम्पल आहे? लता गाणे म्हणत होती कोणीतरी दगड फेकून मारला. हे झाले वाक्य, तुम्हाला दोन दिलेले आहेत. आता याचं म्हटलंय की तुम्ही केवल वाक्य बनवा. आता एक लक्षात घ्या, एक क्रिया घडते. लता काय करते? गाणे म्हणतीये. लता गाणे म्हणत होती आणि त्याच्या दरम्यानच काय झालं? एक छोटी क्रिया घडली. ओके, म्हणजे काय? कोणीतरी दगड फेकून मारला. तर ही झाली दुसरी क्रिया. ही होती पहिली क्रिया जी लता गाणे म्हणत होती आणि कुणीतरी दगड फेकून मारला. दोन क्रिया घडत, म्हणजे एक घडत असताना दुसरी क्रिया जर घडली, तर जर आपल्याला केवल वाक्य बनवायचं असेल तर असताना लावायचं. असताना, लता गाणे म्हणत असताना कुणीतरी दगड फेकून मारला. आहे सिंपल. आणि वापरायचं, संयुक्त वाक्य बनवायचं. म्हणजे जसा याआधीच आपण केस पाहिली सेमच आहे. लता गाणे म्हणत होती आणि कुणीतरी दगड फेकून मारला. जेव्हा तेव्हा वापरायचं, जेव्हा लता गाणे म्हणत होती तेव्हा कुणीतरी दगड फेकून मारला. म्हणजे सांगायचा माझा उद्देश एवढाच की तुम्ही फक्त काही शब्द लक्षात ठेवा. जेव्हा तेव्हा आलं म्हणजे मिश्र वाक्य झालं, आणि व असं वापरलं तर संयुक्त झालं, च वापरलं असताना म्हणजे सगळं कंबाईन आहे. केवल वाक्य तर तुम्हाला कळायलाच येतं. लता गाणे म्हणत असताना कुणीतरी दगड फेकून मारला, किंवा जे आधीचं उदाहरण होतं आपलं, विद्यार्थी सॉरी गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले, म्हणजे हे कंटिन्युअस वाक्य आहे, केवल वाक्य. ओके, केवल वाक्य तर अवघड नाही आहे ओळखण्यासाठी. आणि संयुक्त मध्ये आणि किंवा व येतं, मिश्र मध्ये जेव्हा तेव्हा, जर तर, ज्याचा त्याचा, जसे तसे, असे टाईपचे शब्द येतात. याआधी लेक्चर नंबर 2 मध्ये मी प्रॉपरली तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मला नाही वाटत ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर नंबर 2 पाहिलं त्यांना काही डाऊट येत असेल. आणि आय होप तुम्हाला मी जे सांगतोय शिकवतोय ते कळत असेल सुद्धा. नेक्स्ट केस बघूया, 3 नंबरची. एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास पहिल्या क्रियापदाला उन किंवा हुन प्रत्यय वापरून केवल वाक्य बनवतात, आणि किंवा व वापरून संयुक्त वाक्य बनवतात, जेव्हा आणि तेव्हा वापरून मिश्र वाक्य बनवतात. हे जेव्हा तेव्हा मिश्रच तुम्ही एक सिक्वेन्स जर फॉलो केला असेल, जेव्हा तेव्हा कंपल्सरीच आहे. मिश्र म्हटलं का तर जेव्हा तेव्हा, जर तर, ज्याचा त्याचा, असे शब्द येतात. संयुक्त म्हटलं आणि किंवा व, आणि जर हे दोन्ही नसेल तर ते काय झालं? उरलेलं केवल वाक्य झालं. आता एक्झाम्पल बघा. मी बाजारात जातो, मी भाजी आणतो. मी बाजारात जाऊन भाजी आणतो, हे झालं केवल वाक्य. किती सिंपल आहे, एकदम लहान, कोणाला पण कळेल एवढं सिंपल मराठीचं व्याकरण आहे, जर तुम्ही त्या वेळी अभ्यास केला आणि त्या वेळी जर तुम्ही शिकलात, ठीक आहे. मी बाजारात जातो व भाजी आणतो, किंवा याला असं पण म्हणू शकतो की मी बाजारात जातो आणि भाजी आणतो,
हे झालं संयुक्त वाक्य. जेव्हा मी बाजारात जातो तेव्हा भाजी आणतो, हे झालं मिश्र वाक्य. कळालं तुला? कळालं तुम्हाला? सिंपल आहे. नेक्स्ट बघूया चौथी केस. पहिल्या वाक्याचा विरुद्ध कल्पना दुसऱ्या वाक्यात असेल तर पहिल्या क्रियेला उन ही प्रत्यय वापरून केवल वाक्य, पण परंतु वापरून संयुक्त, जरी तरी वापरून मिश्र वाक्य करता येतं. आता जेव्हा तेव्हा हटलं तर जर तर आलं, जर तर आलं, पण परंतु आलं संयुक्त वाक्य झालं, आणि उन वापरून केवल वाक्य बनवलं. आता एक्झाम्पल बघूया. त्याला निमंत्रण दिले तो आला नाही, म्हणजे कसं झालं हे होकारार्थी, म्हणजे एक एक चांगलं होकारार्थी वाक्य आहे, पण त्याच्या विरुद्ध ही गोष्ट घडली. त्याला निमंत्रण दिलेलं असताना सुद्धा तो आला नाही, म्हणजे त्याने हे उलट काम केलं. म्हणजे एका पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना दुसऱ्या वाक्यात असेल तर उन लावायचं, निमंत्रण देऊनही तो आला नाही. सिंपल आहे, कळालं? निमंत्रण देऊनही तो आला नाही. त्याला निमंत्रण दिले परंतु तो आला नाही. आणि लक्षात ठेवा, कधी पण वाक्याचं रूपांतर करताना काही पण होऊ द्या, तुमचं वाक्याचा अर्थ चेंज झाला नाही पाहिजे. मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं, काही पण वापरा पण वाक्याचा अर्थ चेंज झाला नाही पाहिजे. जरी त्याला निमंत्रण दिले तरी तो आला नाही, हे झालं मिश्र वाक्य. सिंपल आहे. आणि तुम्हाला एक डाऊट असेल की सर हे तर आत्ता सिंपल आहे, कळते, पण एक्झाम मध्ये कसं येणार, म्हणजे जर तर आलं तर आपण कसं ओळखणार वाक्य कुठलं आहे, आणि परंतु पण व असे टाईपचा आला शब्द तर कुठलं वाक्य आहे. तर त्यासाठीच मी लास्ट लेक्चरमध्ये जे कव्हर केलं, केवल वाक्य कसं असतं, संयुक्त वाक्य कसं असतं, मिश्र कसं कसं असतं, तर त्याच्यामध्ये कोणकोणते उभयनवी अव्यय, म्हणजे हेच जेव्हा तेव्हा, तर जर तर, जसा तसा, जेथे तेथे, अशा टाईपचे, हे फक्त तेवढे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत किंवा दोनदा तीनदा वाचले तरी यार एवढे सोपे आहेत ते की लक्षात पण ठेव येऊन जातील आपोआप. तर तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि बाकी तर तुम्हाला ओळखूच येतात. आता कोणी पण सांगेल की निमंत्रण देऊनही तो आला नाही, हे कंटिन्यू वाक्य कुठे थांबतंय का? नाहीये, केवळ वाक्य झालं. त्याला निमंत्रण दिले परंतु तो आला नाही, संयुक्त झालं. जरी त्याला निमंत्रण दिले तरी तो आला नाही, किंवा असं जेव्हा त्याला निमंत्रण देत असताना सुद्धा तो आला नाही, म्हणजे असं जेव्हा तेव्हा, जरी तरी, जसा तसा, हे झालं मिश्र. किती सिंपल सिंपल वेनी मी तुम्हाला सांगतोय. पाच नंबरचं केस बघूया. आता कारण व परिणाम असेल तर मुळे उन प्रत्यय जोडून केवल वाक्य, आणि व, आणि व तर कॉमनच आहे, आणि व म्हणजे जिथे जिथे आणि व असेल तिथे सरळ सरळ संयुक्त वाक्य म्हणून टाकायचं. तर कारण, कारण की, कारण किंवा कारण की वापरून मिश्र वाक्य तयार करता येतं. आता एक्झाम्पल बघा, काय केस आहे, कारण व परिणाम. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला, कारण म्हणजे हे का झाला उत्तीर्ण, कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. तुम्ही पण पुणे मेट्रोमध्ये उत्तीर्ण व्हाल जर तुम्ही प्रॉपरली हे माझे व्हिडिओज मराठीचे नीट बघाल आणि तुमचा टेक्निकल नॉन टेक्निकलचा अभ्यास कराल तेव्हा. उदाहरण काय आहे, विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला, त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला, म्हणजे कारण आहे आणि त्याचा परिणाम आहे, बरोबर. तर असं असताना केवळ वाक्य कसं बनवायचं, प्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे, केल्यामुळे, मुळे किंवा उन, केल्यामुळे किंवा करून, उन म्हणजे तसं नाही, उन करून विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला, हे झालं तुमचं केवळ वाक्य, राईट. नेक्स्ट बघूया संयुक्त आणि व वापरायचं. विठ्ठलने प्रामाणिकपणे अभ्यास केला व किंवा आणि तो परीक्षेत उत्तीर्ण झाला, बरोबर. मिश्र वाक्य कसं, विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण की त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. किती सिंपल आहे. फक्त तुम्हाला हे जे केसेस आहेत, मी जे येल्लो हायलाइट केलेलं आहे, तेच एकदा दोनदा वाचायचं आहे, आणि याचे ज्या PDF आहेत, हे पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील, काही त्याचं टेन्शन घेऊच नका. आता एक लास्ट केस बघूया आपण. दुसरी कृती करण्यासाठी पहिली कृती अट असेल तर पहिल्या क्रियापदाला वर प्रत्यय लावून केवल वाक्य, आणि वापरून संयुक्त वाक्य, जर तर वापरून मिश्र वाक्य करावे. सिंपल आहे. आणि व, पण, परंतु, संयुक्त झालं, जर तर, जेव्हा तेव्हा, जसा तसा, मिश्र झालं. काय केस आहे की दुसरी कृती करण्यासाठी पहिली कृती अट असेल, कंडिशन, कंडिशन. एक्झाम्पल बघा, उद्या सुट्टी मिळेल मी गावाला जाईन, म्हणजे ही मी गावाला जाईन ही दुसरी कृती आहे, पण ती करण्यासाठी मला पहिली अट आहे. अट काय आहे, उद्या सुट्टी, उद्या जर सुट्टी मिळाली तरच मी गावाला जाईन ना. तर त्यावेळेस काय करणार, केवळ वाक्य जर बनवायचं असेल तर उद्या सुट्टी मिळाल्यावर वर लावायचं, वर, उद्या सुट्टी मिळाल्यावर मी गावाला जाईन. आता संयुक्त वाक्य कसं बनवायचं, आणि किंवा व, उद्या सुट्टी मिळेल आणि मी गावाला जाईन.
जर उद्या सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईन। आणि टेन्शन घेऊ नका, या चॅप्टरची किंवा अशाच प्रकारचे जे जे आपण व्हिडिओज कव्हर करू, बरेचसे एमसीक्यूज आपण घेणार आहोत एक्झामला, तर अजून टाइम आहे, मार्च एंडमध्ये प्रोबॅबली तुमची एक्झाम होईल, तर तोपर्यंत आपण बरेचसे एमसीक्यूज कव्हर करू। रोज जरी मी एक तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केला तरी पण जवळपास 30 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ मी बनवत आहे, आणि मला पण थोडा वेळ लागतोय की हे प्रॉपरली कंटेंट घेण्यासाठी आणि एक्झाम्पल्स वगैरे घेण्यासाठी। तर त्याच्यामुळे रोज जरी एक व्हिडिओ टाकला तरी बऱ्यापैकी आपलं खूप सारं मराठीचं व्याकरण कव्हर होईल। आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तर अजून एक चांगलीच गोष्ट आहे की ते एमएससीबीच्या ज्या एक्झाम्स असतात, महाट्रान्सको एईच्या जागा वॅकन्सीज निघणार आहेत इन फ्युचर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, तर त्यासाठी सुद्धा हे मराठीचं ग्रामर फायदा होईल आणि टेक्निशियनसाठी सुद्धा फायदाच होणार आहे। तर कळालं, ही केस तर कळाली। दुसरी कृती करण्यासाठी जर पहिली अट असेल तर वर लावायचं म्हणजे केवळ वाक्य, आणि लावायचं म्हणजे संयुक्त, आणि जर तर लावायचं म्हणजे मिश्र। चला तर हे वाक्यांचे रूपांतर, आपण सगळ्या टाईपचे वाक्यांचे रूपांतर पाहिले, होकारार्थी ते नकारार्थी, होकारार्थीचं विधानार्थी, उद्गारार्थीचं विधानार्थी, आणि केवळ संयुक्त मिश्र, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। आता एक दोन तीन वाक्यांचे प्रकार छोटे छोटे राहिलेले आहेत, ते बघून घेऊया, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही होमवर्कसाठी क्वेश्चन देणार आहे, त्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत। आणि व्हिडिओ आवडत असेल, माझं शिकवलेलं कळत असेल तर ते सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, किंवा तुम्ही व्हिडिओला लाईक करून पण सांगू शकता। ओके, जर कळत नसेल, काही डाऊट होत असेल आणि फास्ट किंवा स्लो होत असेल तर ते सुद्धा सांगू शकता, जेणेकरून मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो। छोटेसे वाक्यांचे प्रकार आहेत काही काही। आता स्वार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य म्हणजे असं नाही की सेल्फिश, स्वार्थी, स्वार्थी वाक्याला काय म्हणतात, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं, म्हणजे ते क्रियापद दुसरं काही सांगतच नाही, फक्त त्याला काळ सांगतोय, मधू शाळेत गेला, भूतकाळ, राधा नाचत असते, आता हे झालं कंटिन्यू म्हणजे प्रेझेंट, काय म्हणतं वर्तमान काळ। ओके, स्वार्थी वाक्य काय म्हणतं की ज्या वाक्यावरनं फक्त तुम्हाला काळाचा बोध होतो तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं, मधू शाळेत गेला, राधा नाचत असते। ओके, हे झालं स्वार्थी। आज्ञार्थी, सिंपल आहे, आज्ञा देणारं म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात। आज्ञा, आणि बघा, व्यक्ती कितीही मोठा असला, व्यक्ती कितीही मोठी असली जर तिला एखादे काम सांगितल्यास ते आज्ञाच असते, म्हणजे ते देव का असेना, देवाला जरी आपण काही सांगितलं ते आज्ञाच असणार आहे। आता बघा एक्झाम्पल काय आहे, मुलांनो रांगेत उभे राहा, सिंपल आहे, आज्ञा झाली ना ही, तू इथे बस, तू अभ्यास कर, म्हणजे ही आज्ञा झाली। परमेश्वरा माझे भले कर, देव का असेना, किती मोठा व्यक्ती असेल जरी आपण आपलं काम सांगितलं म्हणजे ती आज्ञा झाली। तर हे आज्ञार्थी वाक्य किती सिंपल आहे, आज्ञार्थी तर तुम्हाला कधी पण झोपेतून उठून पण ओळखता येणार आहे। स्वार्थी म्हणजे काय की फक्त काळ दाखवतो बाकी काही सांगत नाही, तर ते झालं स्वार्थी वाक्य। दोन झाले, तिसरं म्हणजे काय, विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे विधी कर्तव्य। आता विद्यार्थीला जर तुम्ही वाचलं, बघा डेफिनेशन बघूया, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात, शक्यतो अशा क्रियापदाला वा वी वे प्रत्यय असतो। मला तर काही कळालं नाही, तुम्हाला पण काही कळालेलं नसेल मला माहितीये। तर विद्यार्थी वाक्य कसं ओळखणार, जर एखादं वाक्य तुम्हाला दिलं तर विद्यार्थी वाक्य आहे का नाही कसं ओळखणार, सिंपल आहे, ज्या वाक्यातून इच्छा व्यक्त होते ना, की माझी इच्छा आहे आई वडिलांची सेवा करावी, ही इच्छा झाली, आज पाऊस पडावा माझी इच्छा आहे, आज पाऊस पडावा, रांगेत उभे राहावे माझी इच्छा आहे, तर याला म्हणतात विद्यार्थी वाक्य। आणि अजून काय लक्षात ठेवायचं, हे इथे जे दिले वा किंवा वी किंवा वे, आता वा वी वे म्हणजे काय, करावी, पडावा, राहावे, ठीक आहे, शेवटी जे आहे ना वा वी वे, आई वडिलांची सेवा करावी, पाऊस पडावा, राहावे, तर हे शेवटी जे आलं ना तर त्याला म्हणायचं विद्यार्थी, विद्यार्थी किंवा एक तर इच्छा किंवा वावी वे, एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त डीप मध्ये आपल्याला पीएचडी करायचीच नाहीये। नेक्स्ट बघूया संकेतार्थी वाक्य, संकेत सिंपल आहे, नावावरूनच कळतंय की संकेत काहीतरी दाखवतोय बाबा, जर तर अर्थाने जोडलेले वाक्य संकेतार्थी असतात, जर पाऊस आला तर शेतकरी आनंदित होतील, बरोबर संकेतार्थी झालं, अभ्यास केला असता तर परीक्षा पास झाला असता, आणि आता पण तुमच्याकडे वेळ आहे पुणे मेट्रोचा अभ्यास करण्यासाठी, एक्झाम तर आत्ताच नाहीये
टाइम आहे तर तुम्ही अभ्यास करू शकता चांगल्या प्रकारे. ओके, अभ्यास केला असता तर परीक्षा पास झाला असतास, लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ, पास झालो की पेढे वाटेल. नक्कीच मला पेढे वाटा जेव्हा तुम्ही पुणे मेट्रोची परीक्षा पास व्हाल. संकेतार्थी वाक्य कळालं, जर तर अर्थाने जोडलेले वाक्य संकेतार्थी वाक्य असतात. जर पाऊस आला तर शेतकरी आनंदित होतील, ठीक आहे, याला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. मला वाटतं संकेत कळून जाईल, पास झालो की मी पेढे वाटेल, लवकर आलात म्हणजेच बागेत जाऊ, म्हणजे एक संकेत आहे. ओके, हे झाले काही वाक्य. आता मला वाटतं वाक्यांचे जेवढे काही प्रकार आहेत ते संपलेले आहेत आणि शेवटी एक चार ते पाच छोटे छोटे टाइप्स उरलेत, म्हणजे नामवाचक वाक्य, क्रिया विशेषण वाक्य अशा टाइपचे काही काही आहेत, तर ते शब्दावरती आहेत, ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेलच प्रॉपरली. तर आता क्वेश्चन्स होमवर्कसाठी, याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. आणि आन्सर देताना कसं द्या, पहिल्याचं आन्सर जे आहे ए बी सी डी म्हणजे 1 2 3 4 न लिहिण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर थोडं लिहा, म्हणजे पहिल्याचं आन्सर काय आहे, सर्वांची जक्ष सुंदर नसते अशा टाइपचं. ओके, क्वेश्चन नंबर 1 काय आहे, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला तुम्ही हे सांगा की किती सुंदर अक्षर आहे त्याचे, हे कुठलं वाक्य आहे. आता हे तुम्हाला आलेलं असेल, याचा आन्सर आहे, हे आहे उद्गारार्थी वाक्य. ओके, कारण हे उद्गारवाचक चिन्ह सुद्धा आहे आणि किती सुंदर अक्षर आहे त्याचे. तर याचं तुम्हाला काय करायचंय, विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. नेक्स्ट, आणि ऑप्शन पण बघून घ्या, सर्वांचे अक्षर सुंदर नसते, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. सुंदर अक्षर अनेक प्रकारचे असते, सुंदर अक्षरांसाठी प्रयत्न व्हावेत. आणि एक लक्षात ठेवा, ऑप्शन एलिमिनेट करायचं शिका, वाक्याचा अर्थ बिघडत असेल तर ते सरळ ऑप्शनला घरी ठेवायचं, ते येणारच नाही. दुसरं क्वेश्चन बघा, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे, मी काल घेतलं होतं वाटतं, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला, केवल वाक्य, शुद्ध वाक्य, मिश्र वाक्य की संयुक्त वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे डॅश डॅश वाक्य आहे, कुठलं आहे, अज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी की यापैकी नाही. आत्ताच तुम्हाला सांगितले 2 मिनिटांपूर्वी, हे तर क्वेश्चन यायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न, निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील अर्थ काय, स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थी की संकेतार्थ. ओके, निमंत्रण आले तर मी येईन कुठलं आहे ते सांगायचंय. 5 नंबरचा जो आहे क्वेश्चन, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, गौण वाक्य, मिश्र वाक्य. सिंपल आहे, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा, जेव्हा तेव्हा, आठवलं का काही. ओके, तर बघा याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि तुम्हाला कळते की नाही हे सुद्धा सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्कीच करा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे. ओके, आणि सर्वांना टेस्ट सिरीजची आपण अनाउन्समेंट करणार आहोत लवकरच, तर त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे, तर ते तुम्हाला अपलोड केल्यावर कळेलच की काय आहे. इलेक्ट्रिकल जे ब्रांचेसचे विद्यार्थी आहेत आणि मेकॅनिकल ब्रांचेसचे विद्यार्थी आहेत, सध्या तर दोनच ब्रांचेसचे टेस्ट सिरीज आपण रेडी करू शकतोय, तर लवकरच त्याबद्दलचा प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे, काय काय कंटेंट राहणार आहे ते सुद्धा सांगणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे विद्यार्थी तुमचे मित्र असतील, जे पण प्रिपरेशन करत असतील, तर त्यांच्यासोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स, नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ओके, आणि पुणे मेट्रोसाठीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे प्रॉपरली. काही डाऊट्स असतील तुम्हाला तर विचारू शकता तुम्ही कधी सुद्धा, मेकॅनिकलचे विद्यार्थी डाऊट्स विचारू शकतात, इलेक्ट्रिकलचे जे पण व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती सुद्धा तुम्ही डाऊट्स विचारू शकता. लवकरात लवकर तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.